नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर फ्रेंड्स मी आज बोलणार आहे योगिता तुपे आणि पूनम तुपे या दोघी बहिणींबद्दल म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की दोघींमध्ये सध्या थोडासा वाद चालू आहे वाद नाही म्हणजे बहिणी बहिणीमध्ये तर कधी एवढा वाद होतच नसतो परंतु जो म्हणजे गैरसमज आहे वाद नाही म्हणता येणार परंतु गैरसमज चालू आहे आणि हे जे काही गैरसमज आहेत जास्तीत जास्त ते पब्लिकमुळं थोडंसं होऊ राहिलेत असं माझं एक वैयक्तिक मत आहे कारण की असं काही पब्लिक इकडून काही वाईट कमेंट्स करतात तर काही तिकडून वाईट कमेंट्स करतात आणि पब्लिकमुळं तर थोडाफार म्हणजे गैरसमज तर होतच आहे परंतु दोघींच्याही काही चुका आहेत म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळ्या काही चुका या किंवा सगळे काही गैरसमज हे फक्त पब्लिकमुळंच होतं आहे असं नाही तर काही चुका या दोघींमुळं पण होत आहेत दोघींच्या गोष्टीमुळं दोघींच्या चुकामुळं हे काही जे काही आहेत गैरसमज त्या दोघींमुळं होत आहेत तर चला मी व्हिडिओला सुरुवात करत आहे तर पहा योगिता आणि तिचा नवरा या दोघांमध्ये थोडंसं घरगुती प्रॉब्लेम चालू आहेत आणि ते तर प्रत्येकाच्या घरोघरी असतात ते आपण म्हणजे नवीन काही सांगायची गरज नाही तर थोडंसं नवराबायकोमध्ये थोडंसं उजनी थोड्याशा काही गोष्टी होतच असतात तर योगिता ही आपल्या माहेरी राहण्यासाठी गेली होती मागे पण एक वर्षभर ती आपल्या माहेरी होती आणि सध्या पण थोडंसं म्हणजे तिची आई आजारी होती म्हणून तिच्याकडे एक दहा बारा दिवस राहायला आली होती आणि त्यानंतर म्हणजे देव जेव्हा ती आईला सोडण्यासाठी गेली होती परत म्हणजे माहेरी तर मग एक दोन दिवस ती पण राहून आल्यानंतर म्हणजे तिथे गेली होती त्यावेळेस म्हणजे आईला वाटायचं की योगिताने परत जावं मा आपले सासरी नांदावं कसं असतं ना शेवटी आई वडील असतात त्यांचं असं असतं की मुलगी जर माहेरी राहिली ना तर त्यांना खूप टेन्शन असतं लोक काय म्हणतील हा समाज काय बोलेल म्हणजे आता भरपूर अडचणी असतात आणि त्यात योगिताला मूलबाळ नाही आहे जर एखादं मूलबाळ असतं तर स्त्री काही करू शकते तिच्या जोरावर त्याच्या आशेवरती ती, ती पूर्ण आपलं आयुष्य घालवू शकते म्हणजे त्याच्या विश्वासावर परंतु मूल बाळ नसल्यावर मग कुठंतरी तिचं मन खचतं खच्चीकरण होतं आणि मग तिला वाटतं की आपल्या आयुष्यात काहीच सार्थक म्हणजे आपलं आयुष्य सार्थकी लागलेलं नाही अशा अनेक प्रश्न अनेक गोष्टी तिच्या मनामध्ये येत असतात तर मग असंच काहीतरी योगिताच्या बाबतीत घडलेलं होतं आणि मग योगिता ज्यावेळेस माहेरी होती त्यावेळेस तिची आई तिला म्हणजे सांगत होती की जा रहा बाबा म्हणजे काही केलं तरी शेवटी सासर असतं सहन करावं लागतं शेवटी नवरा तो नवराच असतो अशा गोष्टी होतच असतात असं वगैरे वगैरे काहीतरी आईने म्हणजे सगळं काही जे, जे एक आई सांगते त्याप्रमाणे आईनं तिच्या बाजूने आई तिची भा म्हणजे भूमिका पार पाडलेली आहे तिचं कर्तव्य पार पाडलेलं आहे आणि योगिताला पण असं वाटतं की ठीक आहे बाबा आपल्या आईचं जीव आहे तोपर्यंत तरी म्हणजे काही होईना परंतु आपण आईला दुःख द्यायचं नाही आईची गो आईचं जी गोष्ट आहे किंवा आईची आज्ञा आपण पाळायची आणि जे तिचं मत आहे ते आपण ऐकून घ्यायचं तिच्या म्हणण्यानुसार वागायचं या सगळ्या गोष्टी योगिताला पण पटतात आणि हो म्हणजे योगिताची एक गोष्ट मला पटली की आईला म्हणजे दुःख वाटू नये तिला समाधान वाटावं वा, म्हणून मी सासरी राहावं ही ठीक आहे परंतु हे बघ योगिता जे तुला काही लोक कमेंट्स करतात की तू सासरी नांदायला जाऊ नको तुझा नवरा असा आहे त्याला तुझी कदर नाही तर तू का बळत जातेस तर तुला बघ तुझ्या कालच्या व्हिडिओमध्ये तू सांग म्हणजे सांगितलं की मला काही म्हणजे असे कमेंट्स करत जाऊ नका हां आणि मी नांदायला वगैरे जाणार नाही तर मग मग मी काय करणार वगैरे अशा गोष्टी तुला राग येतो तर मला एक सांगणं आहे तुझं की ज्या काही स्त्रिया आहेत ज्यांनी काही गोष्टी अनुभवल्यात त्या स्त्रिया त्याच स्त्रिया तुला अशी कमेंट्स करतात की नको जाऊ वगैरे त्याला काही तुझी किंमत नाही आहे तो बायकोची कदर करत नाही बायकोची जबाबदारी घेत नाही जबाबदारीपासून लांब पळतो ह्या ज्या गो गोष्टी तुला ज्या स्त्रिया करतात ना त्याच स्त्रिया करतात की ज्यांनी ही गोष्ट अनुभवली आहे आणि वैयक्तिक माझंसुद्धा असंच मत आहे की खरंच स्वतः तू कुठेतरी निर्णय घ्यायला हवा तू नको आहे जायला नको म्हणजे शेवटी कसं असतं ना प्रत्येक मुलीला वाटतं आपला संसार सुखाचा हवा तर तू पण थोडे दिवस त्याला अद्दल घडली घडली पाहिजे असं वागायला पाहिजे प्रत्येक वेळेस तूच माघार घ्यायची तूच जायचं मग तुलाच गरज असल्यासारखं नांदायचं तुलाच गरज आहे असंच तूच एकटीने संसार करायचा या सगळ्या गोष्टी नसत्यात ग होत जे लोक तुला जे पब्लिक काहीसरी आहेत त्या तुला कमेंट्स करतात त्यांचं ते बरोबर आहे परंतु तुला काय वाटतं की नको बाबा आईला दुःख होतंय माहेरी राहिल्यावर लोक म्हणजे नावं ठेवतील वगैरे या गोष्टी वाटत तुला आणि म्हणून तू सासरी जाय म्हणजे बळच राहण्यास तयार आहे पण झालं असं की बघ तू व्हिडिओमध्ये काय म्हटलीस की आता मला काही झालं तरी मी तेच राहणार जे लोक मला म्हणतात राहू नको त्यांचं मी ऐकणार नाही माझं मला जे वाटेल ते मी करेल इथे राहील पुन्हा तुम्हाला जे करायचं ते करा मी कुणाचंच ऐकणार नाही आता काय झालं तरी मी सासरीच राहणार म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी तू तु तुझ्या तु व्हिडिओमध्ये बोलले आहे आणि लोक म्हणजे काही तू काय म्हणतेस तूच म्हटलीस लोक तर म्हणताच ग म्हणतातच लोक म्हणजे पब्लिक तर कमेंट्स करणारच की तू तू जे हे बोलली ते सगळं कुणाला उद्देशून बोलली तर तू तुपेला म्हणजे पूनम ताईला बोलले आणि तुझं असं म्हणणं आहे की ताईला पण राग आला तिने फोन करून तुला सांगितलं की तू असं का बोलली वगैरे तर पूनम ताईला पण राग आला तू असं म्हटलेली आहेस तर मला एक सांगायचं योगिता तुझ्या का बऱ्याचशा काही गोष्टी अशा आहेत चांगल्या की त्या पुनमताईमुळं घडलेल्या आहेत आणि असं नाही की बहीण कोणत्याच बहिणीला वाटत नाही आपल्या हो। बहिणीचं वाटोळ हवं किंवा तिचं संसार म्हणजे नाही हो चांगला असं कुठल्याच बहिणीला जगामध्ये वाटत नाही शेवटी आपण एका आईच्या पुट्टी जन्म घेतलेला असतो आणि खरंच बहीण ते बहीणच असते मी समजू शकते परंतु नाही वाटू शकत कोणत्याच बहिणीला असं पण तुमच्यामध्ये कसा गैरसमज झालेला आहे किंवा तुम्ही एकमेकींना म्हणजे का बरं असं बोलता हे तुम्ही तर म्हणजे वेळोवेळी दाव दाखवूनच देतात हे बघ ज्यावेळेस तुझ्यावर वेळ होती किंवा तू ज्यावेळेस सासरी माहे माहेरी राहत होतीस त्यावेळेस तू बहुतेक दिवस ही पुनमताईकड होती पूनमताईने पण तुला मोठी बहीण या मानाने खूप काही गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत पण तू तिचे ऐकलेलं नाहीत हे बघ तिने सांगितलं तिच्या जागेवर ती बरोबर होती आणि तू जे ऐकलं नाही तुझ्या जागेवर तू बरोबर होती हे तर मी माझ्या वैयक्तिक मत आहे कारण की असं तिला वाटायचं बहिणीचा संसार सुखाचा ह आणि मग तुझा नवरा जर तुला काही गोष्टी म्हणजे समजूनच घेत नाही तर मग त्याच्याजवळ करायचं म्हणजे तिने तिचं मत मांडलं होतं आणि ती ते बरोबर होतं परंतु तुला वाटलं की नको बाबा लोकं नाव ठेवतील दुसरा नवरा केला म्हणजे नाही का म्हणजे पूनमला वाटायचं की दुसरं लग्न लावून तुझं संसार सुखाचा होईल आणि तुला वाटायचं की नको बाबा या पहिलाच नवरा आहे लोकं नाव ठेवतात आणि कसं असताना दोन लग्न केले म्हणजे लोक काही लोक एवढे वाईट असतात त्यांचे त्यांचा आपल्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलतं जसं की आपण युट्यूबवरती पाहिलं मग हजारेत आईला लोक किती लोकांनी दोन नवरेवाली बाई म्हटलं का स्त्रियांनीच कितीतरी लग्न म्हणजे पुरुषांनीच कितीतरी लग्न करावे असंच असाच कायदा आहे का आपल्याकडं स्त्रियांनी लग स्त्रियांनी नाही का करायचे लग्न जर पुरुषाला एखाद्या गोष्टीपासून त्रास होत असेल त्याला जर त्याचं बायकोशी काही खटकत असेल तर त्यांनी दुसरं लग्न करायचं त्यांनी दोन काय तीन काय त्यांनी चार चार लग्न करायचे चा, मग पुरुष स्त्रियांना काही त्रास होत नाही का मग स्त्रियांनी दारुडा नवरा असला तरी सहन करायचा तिला तो मारत असला तरी त्याने सहन करायचा त्याला एखादा बाहेरचा दुसरं काही नाद असेल तरी त्याने ते सगळ्या गोष्टी मटका जुगार काय असेल नसेल सगळे व्यसन जर त्याला असतील तरीसुद्धा त्या बायकांनी त्याच्याच जवळ राहायचं हा कुठला न्याय आहे बरोबर आहे मला ते, ते, ते पटते कारण की जर म्हणजे स्त्री पुरुष हा समान अधिकार आहे स्त्री जशी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्ट करू शकते मग ती लग्न का नाही करू शकत करू शकते लग्न तिने ती करू शकते परंतु असं असतं ना म्हणतात ना म्हणजे जी आपण समजूतदारपणा किंवा सहनशक्ती ही फक्त स्त्रियांकडे जास्त प्रमाणात आहे तस प्रकार आहे हा कुठेतरी आपणच माघार घ्यायची आपणच जुळून घेण्याचा प्रयत्न करायचा होईल आज नवद्या ठीक होईल आज नवद्या ठीक हो ठीक होईल ह्या सगळ्या आशेवर माणूस जगत असतो आणि परंतु काही एक एखादी व्यक्ती अशी असते ना आयुष्यात तेच आयुष्यभर शेवटी म्हण त्या ती व्यक्तीचा पूर्ण शेवट होतो पण तरीसुद्धा त्या व्यक्तीचा स्वभाव कधीच बदलत नाही म्हणून आपण काही म्हणतात ना म्हणजे आप सवयीला किंवा त्या खोडीला औषध नसतं त्याप्रमाणे असतं पा आहे आणि म्हणून तुला मला असं आहे की योगिता तू जो निर्णय घेतला तो तुझ्या जागेवर राहून बरोबर होता परंतु मला एकच सांगायचं की तू काही गोष्टी अशा बोलत आहेस की ते साहजिकच आहे पुनम तुपेला पण म्हणजे तुझ्या ताईला पण राग येणं म्हणजे ते साहजिक आहे कारण की एवढं पण नाही का म्हणजे असं पब्लिक तुला चांगला हेतूने कमेंट्स करतं आणि त्यामुळं तू त्याचा गैरअर्थ काढू नको जर तुला खरंच काय पूनम ताईचा काही राग आलेला असेल तर तसा वैयक्तिक तिला कॉल कर कॉन्टॅक्ट कर तिच्याशी आणि तिला बोल तिच्याशी बोल तू की मी म्हणजे तुझा जो म्हणजे तिचा जो तुझ्याबद्दल गैरसमज झालेला आहे तो प्लीज फोनवर बोलून किंवा तिच्याशी प्रत्यक्षात काहीतरी भेट घेऊन काही कर परंतु तिच्याशी कॉन्टॅक्ट करून तू तिला म्हणजे तसं समजावून सांग तुम्ही तसं बोलून घ्या म्हणजे जेणेकरून आणि होतं काय पब्लिक अजून पण भर टाकतं तिला म्हणणार की तू तू गीतावर जळते गीताला तुझ्या तुझ्या व्हिडिओवर कमेंट करणार की पूनमवर जळते तू ते तू तू म्हणजे एकमेकींवर तुम्ही जळता अशा गोष्टी पब्लिक हे करतच राहणार त्यामुळं मला सांगायचं की आ, हे वाद अजूनच वाढत जाणार गैरसमज जास्तच होत जाणार म्हणून एकमेकीशी कॉन्टॅक्ट करून हा हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि मला एक गोष्ट सांगायची आहे तुला की हे बघ काही झालं तरी शेवटी ह्या पब्लिकचा तुला खूप मोठा सपोर्ट आहे त्यामुळे या पब्लिकशी तू बोलताना थोडंसं विचार करून बोलायचं कारण की पब्लिक तुला मदत करते म्हटल्यावर तू तु तुला तु त्यांच्या काही गोष्टी ऐकाव्याच लागतील आणि ते सल्ला देतात म्हणजे ते कुठंतरी पन्नास टक्के कैना बरोबर असेल त्याच्यातून काहीतरी घेण्याचा प्रयत्न कर त्याच्यावरती सुधारण्याचा प्रयत्न कर आणि काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात प्रत्येक गोष्ट मनावाला लागून घ्यायची नसती तुला जे योग्य वाटते ते तू तू तर करतच आहेस त्यामुळे मला असं सांगायचं की या पब्लिकमुळं किंवा काही गोष्टी अशा आहेत की थोड्याशा वैयक्तिक तू सहन कर आणि असं नाही की तुझ्या बहिणीने तुला म्हणजे तुझ्याकडं लक्ष दिलं नाही किंवा तुला ती सांगते की तिचं ऐकलं नाही म्हणून तू तिच्याकडे दुर्लक्ष कर अशा काही गोष्टी नाही आहेत परंतु तरीसुद्धा तू तु, म्हणजे तुझी एक मोठी बहीण म्हणून तिचा आदर कर तिच्या तिला उद्देशन तू म्हणजे अजिबात व्हिडिओ बनवू नकोस तिला रागील कारण की तुमच्या दोघींमध्येच माहिती आहे काय गोष्टी आहेत आणि काय नाही त्यामुळं तू जरी तिला म्हणजे उद्देशून किंवा तिच्यामुळे जर काही व्हिडिओ बनवत असशील तर प्लीज नको बनवत जाऊ जेणेकरून तुमचा हा वाद अजूनच म्हणजे विकोपाला जाईल तुला तू जे म्हणतेस की मी आता हे आई कुणाला कुणाला ना कुणाला तरी बाहेरहून आणणारच इथे ठेवणारच मग कोण काय करतं बघू कोण काय करतं बघू मी कुणाचं ऐकणार नाही तू कुणालाही उद्देशून बोलत असशील ते तुझं तुला माहिती परंतु तुमच्या दोघी बहिणीमध्ये वाद होईल दोघी बहिणीमधील वाद हा अजून विकोपाला जाईल याची म्हणजे पु पुरे पुरेपूर तू काळजी घेतली पाहिजे आणि तो जाऊ नये यासाठी तू प्रयत्न करायला हवा प्रयत्न तू स्वत करायला हवा की जेणेकरून आपल्या बहिणीमध्ये दुरावा निर्माण होणार नाही नवरावायकोमध्ये भांडण काय हे होतच राहतात परंतु तरीसुद्धा काही गोष्टी ॲडजस्टमेंट करायच्या असतात आणि म्हणून तुला माझी अशी म्हणजे रिक्वेस्ट आहे की योगिता काही झालं तरी ती आपली मोठी बहीण आहे आणि काही गोष्टी ती सांगते म्हणजे तिला तर थोडाफार अनुभव आलेलाच असेल म्हणूनच ती सांगते त्यामुळं थोडंसं सा मोठ्यांचं पण ऐकण्याचा प्रयत्न कर आणि दोघींमध्ये जो वाद होऊ शकतो तो होऊ नये यासाठी म्हणजे तुम्ही दोघींनी पण मिळून प्रयत्न करायला हवा धन्यवाद